आणि गेल्या अनेक दिवसापासून यापूर्वीही अनेक वेळा माझ्यावर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार राहिलेला नाही. या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून ही घटना घडलेली आहे. पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून यापूर्वीही माझ्या दारात माझी गाडी पेट्रोल टाकून जाळली गेली. यापूर्वी त्यांच्या सांगण्यावरून बीडचे जे LCBचे प्रमुख आहेत मिस्टर पाळवले त्यांनी मला नियमबाह्यपणे अटक केली होती. मला लॉकअपमध्येही टाकलं होतं आणि ते संधी शोधत असतात. आज त्यांना योग्य संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकाराच्या पाठीमागे स्वतः पंकजा मुंडे आहेत असं माझं मत आहे. इथं कोणी पोलीस प्रशासनानं आडव आडव केली नाही का? मारहाण करत असताना पोलीस प्रशासन काय करत होतं? उभा राहिले. मी इथले सगळे व्हिडिओ मागू शकतात. निवडणूक विभागाचा व्हिडिओ आहे तो बघा. सगळे पोलीस हात जोडून उभा राहिले बघत. आरोपी मोकाटपणे आले आणि एवढ्या लोका देखत ते माझ्यावर हल्ला करून गेले. तरी कायदा सुव्यवस्था नावाचा कसलाही प्रकार बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. लोकशाहीमध्ये आक्षेप घेणे गुन्हा आहे का? मला असं वाटलं की प्रीतम मुंडेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जात भरलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी खोटी माहिती दिली आहे. माहिती दडवली आहे. दडवलेली माहिती मी फक्त एवढंच म्हणलो की त्यांनी दडवलेली माहिती आहे. माझं ऑब्जेक्शन आहे त्याला विचारा. म्हणजे तुम्ही लोकशाहीमध्ये एवढंच विचारायचं नाही. एखाद्या उमेदवाराची प्रॉपर्टी खोटी असेल किंवा त्यांची इतर काही खोटी माहिती असेल एवढी खोटी माहिती सुद्धा तुम्ही विचारायची नाही. म्हणजे हा कसला प्रकार? ही कशी दहशतगिरी आहे? ही सगळी गुंडगिरी आहे. म्हणून या सगळ्याच्या पाठीमागं पंकजाला निष्ठा दाखवण्यासाठी चाललेला हा प्रकार आहे. आम्ही पंकजासाठी किती करतो, पंकजासाठी आम्ही माणसं सुद्धा मारू शकतो हे दाखवण्याचं काम या प्रकारातून घडलं आहे.